हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहायक प्राध्यापक डॉक्टर वी द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड, एम कॉम प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता लीगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयांतर्गत आपण या ठिकाणी प्रकरण 33 अभ्यासणार आहोत, बौद्धिक संपदा अधिकार अर्थात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स। यामध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ आयपीआर, बौद्धिक संपदेचे प्रकार। तर आपण सर्वप्रथम बौद्धिक संपदा म्हणजे काय हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू। शारीरिक मेहनत अथवा श्रमातून निर्माण न होता बौद्धिक श्रमातून निर्माण होणाऱ्या मालमत्तेला बौद्धिक संपदा असे म्हणतात। त्यात आपण या ठिकाणी याचे प्रकार पाहणार आहोत। याचे मुख्यतः तीन प्रकार आहेत। पहिला जो प्रकार आहे तो आहे औद्योगिक। औद्योगिक प्रकारामध्ये पेटंट येतं। पेटंटमध्ये आपण काय या ठिकाणी बघू शकतो, वस्तू पेटंट आहे, प्रक्रिया पेटंट आहे, व्यापारी चिन्ह आहे, सेवा चिन्ह, औद्योगिक संकल्पना चित्र, लेआउट डिझाईन्स, भौगोलिक विशेषता, गुप्त माहिती इत्यादी। त्यानंतर नंबर 2 आहे साहित्य व कला। यामध्ये कॉपीराइट आहे, कलाकारांचे सादरीकरण, प्रक्षेपकांचे प्रक्षेपण। त्यानंतर नंबर 3 मध्ये इतर, त्यामध्ये आहे संगणकाची आज्ञावली म्हणजे संगणकाच्या कम्प्युटरच्या कमांड्स, वनस्पतींची विविधता, सूक्ष्म जैविक संपदा, परंपरागत ज्ञान। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत पेटंट। बौद्धिक संपदा अधिकारापैकी महत्त्वाचा एक अधिकार म्हणजे पेटंट। औद्योगिक अधिकारात याची गणना केली जाते। पेटंट देण्याची प्रथा जुनी असली तरी औद्योगिक क्रांतीनंतर विशेषतः इंग्लंड व युरोपमध्ये त्यावर जास्त भर देण्यात आला। पेटंट मिळविण्यासाठी शोधकर्त्याने स्वतः शोध लावलेला असणे आवश्यक असते। नाविन्य असणे आणि शोधाची उपयोगिता असणे या दोन पायाभूत बाबींवर पेटंट मिळणे शक्य आहे। केवळ अगोदर माहीत असलेल्या गोष्टीमध्ये सुधारणा करून पेटंट मिळत नाही। भारतीय पेटंट कायद्याने शोध या शब्दाची व्याख्या कलम 2J मध्ये केलेली आहे। सन 2002 मध्ये या व्याख्येत बदल होण्यापूर्वी शोध म्हणजे कोणतीही नवीन आणि उपयुक्त उत्पादनाची कला, प्रक्रिया, पद्धत किंवा रीत, यंत्र, उपकरण किंवा इतर वस्तू, उत्पादन करून तयार केलेली वस्तू आणि यापैकी कशातही केलेली नवीन आणि उपयुक्त सुधारणा। 2002 मध्ये या कलमात दुरुस्ती करण्यात आली। कलम 2 नुसार आता शोध म्हणजे शोधक उपाय असलेली व औद्योगिक उपाययोजन करता येणे शक्य असलेले नवीन उत्पादन किंवा प्रक्रिया। बदललेल्या कायद्याने अत्यंत सुटसुटीत व सोपी अशी ही व्याख्या केलेली आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत पेटंटची वैशिष्ट्ये। शोध लावण्यासाठी पेटंटचा अधिकार मिळतो, शोध घेण्यासाठी नाही। मानवनिर्मित वस्तू, उत्पादने, प्रक्रिया आदींसाठी पेटंटचा अधिकार मिळतो। ज्या शोधासाठी पेटंट मिळवायचे त्या शोधात नाविन्य हवे। शोधातील नाविन्य सहजासहजी लक्षात येणारे नसावे। त्या शोधाचा व्यापारी तत्वावर उपयोग करता यायला हवा। शोधाचा वापर करून आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता असली पाहिजे। एका शोधासाठी एकच पेटंट दिले जाते। पेटंट हा कायद्याने दिलेला अधिकार आहे। तो मिळवण्यासाठी शोधकर्त्याने आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करायला हवी। पेटंटचा अधिकार विशिष्ट काळासाठी दिला जातो। पेटंट धारकाच्या परवानगीशिवाय अन्य कोणीही त्या शोधाचा वापर करू शकत नाही। तसा तो केल्यास पेटंट धारक त्यावर कारवाई करू शकतो व झालेले नुकसान वसूल करू शकतो। पेटंट धारक
शोधाचा उपयोग स्वतः करू शकतो अथवा त्याच्या एजंट मार्फत त्याचा उपयोग करू शकतो. आपला शोध दुसऱ्या कोणी वापरण्यासाठी लायसन्सही देऊ शकतो. थोडक्यात, एखादी नवीन आणि औद्योगिक वापर करता येण्याजोगी बाब शोधण्यासाठी किंवा अस्तित्वातील बाबीमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा असलेली बाब नवीन प्रक्रियेने करण्याच्या शोधासाठी पेटंटचा एकाधिकार दिला जातो. भारतातील पेटंट कायद्यातील काही प्रमुख तरतुदींच्या आधारे पेटंटबाबत माहिती त्या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत पेटंट संदर्भात काही अटी. शोधकर्त्याला शोधासाठी कायद्याने एकाधिकार दिल्याशिवाय त्या शोधापासून त्याला आर्थिक लाभ होणार नाही आणि अशा आर्थिक लाभाची शक्यता नसेल तर शोध लावण्याची वृत्ती जोपासली जाणार नाही. नवीन व चांगली उत्पादने, संकल्पना, प्रक्रिया येणार नाहीत व मानवी जीवन सुखी समृद्ध होणार नाही या आधारावर पेटंट दिले जाते. परंतु एखाद्या शोधकर्त्याने खूप चांगले उत्पादन किंवा प्रक्रिया शोधून काढली तरी सुद्धा पेटंटच्या मिळालेल्या अधिकारामुळे त्याचे उत्पादन वापर स्वतःही केला नाही आणि इतरांनाही करू दिला नाही तर त्या शोधाचा समाजास काहीही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या शास्त्रज्ञाने कॅन्सर या रोगासाठी औषध शोधून काढले, त्यासाठी पेटंट घेतले, त्यानुसार मिळालेल्या एकाधिकाराने ते औषध स्वतः तयार केले नाही आणि इतरांनाही तयार करण्यास ते खुले केले नाही, तर अशा वेळेस पेटंट नियंत्रक परवाना रद्द करू शकतात किंवा त्यासाठी परवाना आवश्यकही करू शकतात. केंद्र शासन स्वतःहून असा निर्णय घेऊ शकते किंवा अनिवार्य परवाना मिळावा म्हणून कोणीही अर्ज करू शकतो. अर्थात पेटंट धारकास मोबदला देऊनच असा अनिवार्य परवाना दिला जातो. मोबदला किती असावा याचा निर्णय पेटंट नियंत्रक करतो. एखाद्या यंत्रासाठी, वस्तू किंवा उपकरणासाठी तसेच प्रक्रियेसाठी पेटंट मिळाले असेल तर त्याचा वापर प्रयोगासाठी किंवा संशोधनासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी करता येतो. पेटंट धारकाचा एकाधिकार त्याच्या आड येत नाही. सार्वजनिक हित समोर ठेवून शासन पेटंट मिळालेल्या वस्तूचा किंवा प्रक्रियेचा उपयोग स्वतः किंवा स्वतःच्या वतीने करू शकते. असे पेटंट असलेले उत्पादन शासन आयातही करू शकते. संरक्षणाच्या दृष्टीने काही शोध अत्यंत महत्त्वाचे असतात. सबब अशा प्रकारच्या शोधांचा तपशील जाहीर करणे आणि त्यांना पेटंट देणे पेटंट नियंत्रकावर बंधनकारक नाही, मात्र शासन त्या शोधाचा वापर स्वतः करू शकते. धन्यवाद.